अहमदनगर शहरातील चौकाचौकामध्ये ट्रॅफिक पोलिसांची गांधीगिरी पाहायला मिळाली आहे. हेल्मेट तसेच सीट बेल्ट न लावणाऱ्यांचा पोलिसांनी पुष्पगुच्छ देत सत्कार केलाय. जिल्हा रस्ता सुरक्षा समिती परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत अहमदनगर शहरात चौकाचौकात रस्त्यानं ये जा करणाऱ्या दुचाकी चारचाकी वाहनांच्या चालकांचे सीट बेल्ट तसेच हेल्मेट न लावल्याने ट्रॅफिक पोलिसांनी या वाहन चालकांना गुलाब पुष्प देत सन्मानित केलं. यावेळी अहमदनगरच्या ट्रॅफिक पोलिसांची ही गांधीगिरी पाहायला मिळाली आहे. तसेच सीट बेल्ट आणि हेल्मेट लावण्याचे फायदे आणि वाहन चालवताना घ्यावयाची काळजी या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं. या प्रसंगी मोटर वाहन निरीक्षक सुनील पाटील आणि आयशा हुसेन तसेच सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक गोरक्ष कोरडे, विलास धूम, चेतन दासनूर, सुकन्या क्षेत्रे, हर्षल जगताप, रुपाली खरसे, सोनाली शिरसाठ, मनोज रुद्रवंशी, विशाल साळवे, राजाराम गीते, ढेरे पाटील उपस्थित होते. 34व्या रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्ताने आज रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अहमदनगर तसेच वाहतूक शाखा शहर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमानाने चांदणी चौक येथे हेल्मेट वापर करण्याचे व सीटबेल्ट वापर करण्यासंदर्भात न करणाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना हेल्मेट व सीटबेल्ट वापर करण्याचे आवाहन केले. प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहमदनगर.